उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। इंदिरानगर परिसरात दोघांनी 5 मजली इमारतीवरून ढकलून दिल्याने 16 वर्षीय विद्या काळे या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। मात्र कालच जाहीर झालेल्या 10वीच्या परीक्षेत तिला 59% मिळाले आहेत। या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे। बुधवारी सायंकाळच्या सुमारास घराच्या अंगणातच विद्या इमारतीवरून खाली कोसळली। यात ती गंभीर जखमी झाली। तिच्या आई वडिलांसमोर विद्या इमारतीवरून खाली कोसळल्याने आई वडिलांच्या हृदयाचा ठोकाच चुकला। आईने हंबरडा फोडत नागरिकांना मदतीसाठी आरडाओरड सुरू केली आणि तातडीने शेजारच्यांच्या मदतीने तिला लेखानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते। रात्रभर तिने मृत्यूशी झुंज दिली, मात्र गुरुवारी दुपारी 2 सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक गणेश न्यायदे आणि सहकाऱ्यांनी धाव घेत तपासाला सुरुवात केली। दरम्यान विद्याच्या अंगावरील जखमा बघता आणि तिने तिच्या पालकांना दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला। पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी 2 अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी प्रतिनिधी सचिन आव्हाड, नाशिक।